आठवणींच्या पेटाऱ्यात नेहमी अत्तराची कुपीत सापडेल असं काय नाही. कधी कधी त्यातून भांडणाची ठेणगी पण पडू शकते. चला तर बघूया हास्याचा हा स्पार्क असलेला परफॉर्मन्स जो आपल्या समोर घेऊन येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि विनोदाचे नवे फंडे ईशा डे. महिना झाला आई जाऊन वाटतच नाही ग आई गेली आपल्यातून. असं वाटत खाली कुठेतरी गेली आहे बाजारात काहीतरी घेऊन येईल खाऊ आणेल मला म्हणेल इधर खाऊ आणलाय. आठवण येते ना खूप. ही ट्रंक असते ना समोर आईची त्यामुळे पेटीमुळे जास्त आठवण येते. सतत ताकीद देऊन ठेवली होती मला याला हात लावायचा नाही यात माझ्या आठवणी आहेत. हिंमत नाही व्हायची आसपास पण फिरायची. पण उत्सुकता लागली मला खूप. काय असेल त्याच्यात आता तरी बघू शकतो ना आपण. अग उघड की एवढं काय उघड ये नक्की. हो हो उघड उघड. केव्हापासून मनात होतं माझ्या हळूहळू. आरामात 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 काही नसणार याच्यात जास्त. मी तुला सांगतो ना त्या जुन्या पावत्या असतील किराणा मालाच्या त्याच्या पलीकडे काही नाही. सगळं झपून ठेवायचं म्हणजे काय तिची कुठली आली आहे ग प्रॉपर्टी काहीतरी थोडं थोडक जपून ठेवलं असेल तिने. बघूया उघड उघड. माझ्यात सगळ्या गोष्टी आहेत ग यार. अयो हे माझा भाऊ आहे हा मला खेळायला द्यायची बावली बॅट बोल. तिसरीच असताना बाबांनी घेतली होती बॅट. अजून जपून ठेवली आहे त्यांनी. अजून जपून ठेवली होती बघ ना. अगो भाई हे काय हा नंगू पंगू मुलगा कोण आहे. ईशा तू फोटो दे. ईशा तो फोटो दे. नंगू पंगू मुलगा कोण काय करते तू ईशा. एक मिनिट एक मिनिट. काय काय थांबा फोटो का काढलास. फोटो का काढलास त्या दिवसा. फॅमिलीच्या व्हॉट्सअप ग्रुप वर टाकणार मी. जी बात नाही हे असलं काहीतरी करायचं नाही कळलं ना. सगळ्यांचे असतात की नाही असे फोटो. मग काय एक फॅड होतं आपल्या आई वडिलांना असे लहान लहान मुलांचे नंगू पुंगू फोटो काढायचे आणि जपून ठेवायचे. प्रत्येकाचा एक तरी असा फोटो असतो नाही तर काय. अय्या हे काय पत्र. पत्र बाबांनी लिहिलं असेल आईला बघ. नाही पृथ्वी प्रताप अय्या तुम्ही लिहिलेलं पत्र आहे. मी लिहिलंय. मी कधी तारीख पाहत काय. 19 जानेवारी 1997 लग्नाचं वर्ष आपल्या. तुम्ही पत्र लिहिलं होतं. हा बरोबर बरोबर बरोबर. हा आपलं लग्न झालं आणि आपण हनीमूनला गेलो काश्मीरला आणि नेमकं काहीतरी शेतीचं काम निघालं म्हणून मामाकडे गेली होती आई गावाला. पहिल्यांदा 2 महिने असं वेगळा राहिलं होतं आईशिवाय एकटा होतो ना आठवण यायची तिची म्हणून पत्र लिहिलं होतं. आता पण वेगळा आहे एकटा आहे पत्र नाही लिहू शकत. हो आता पत्र लिहू शकत नाही पण जे आहेत ती पत्र वाचून आपण अशा आठवणी ताज्या करू शकतो की नाही. चला मग करूया. काय लिहिणार मी. वाचूया. खाली खुशालीच असणार बाकी काय. तीर्थरूप आईस शिरसाष्टांग दंडवत. पत्र लिहिण्यास कारण की आई 1 महिना झाला घरी नाही आहे सतत तुझी कमी जाणवते. कमी जाणवत होती. तुझ्या हातच्या गरमागरम भाकऱ्या मिस करतोय आई. भाकऱ्या मिस करत होतात. कधी कधी वाटत आपण लग्न करून फसलो. लग्न करून फस. ईशा ईशा एक ईशा काय पत्र येते बघू. कधी कधी ईशा ईशा एक पत्र बघू. लग्न करून ईशा पत्र. ईशा पत्र एक मिनिट. हिच्या हाताला चवच नाहीये ग. ईशा ईशा ईशा. डाळ म्हणजे पाणी भात म्हणजे चिखल भाजी म्हणजे वैरण. नाही 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 ईशा माझा स्वयंपाक वैरण. नाही 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 गलत गलत झालेली आहे. चिखल नाही ते असं असणार डाळ पाणी भात चिकन भाजी वरण असं असणार. काय लिहिलंय हे काय लिहिलंय शब्द वाच. चिकन चिकन लिहिलंय.
चिकन चिखल वाचता येत नाही मला. जुरपत्र कदाचित हे झालं असेल. दिसतंय हो, दिसतंय माझा स्वयंपाक चिखल. नाही नाही, आजपासून पोळी भाजी केंद्रात ना जेवण आणा. मी नाही स्वयंपाक करायची. ऐकाय ना, तेव्हा सगळं नवीन नवीन होतं की नाही? हा, नवीन नवीन होतं की नाही तेव्हा सगळं? आणि आता आता काय झाली आहे जिबेला सवय? नाही नाही नाही, आता काय जिबेने स्वीकारलेलं आहे? नाही, आता काय जिबेला काय पर्याय नाही. चिखल खायची सवय झाली आहे जिबेला ना. चिखल खायची सवय झाली आहे. गप्प बसा, मला पुढे वाचायचंय. गप्प बसा, तिथे बसा. एक एक फक्त मी सांगतो, हवं तर डोळे वाटार, आवाज नको बदलूस, भीती वाटते. बरोबर, मी बसाड्या आवाजाची. नाही मी बसाड्या आवाजाची. सगळ्याचा त्रास आहे ना तुम्हाला. हवं तर पत्र वाच, पण आवाजात नको. पत्र सोडून आपण हिच्यापेक्षा पवारांची पूजा चांगली होती. निदान जेवण तरी चांगलं बनवायची. पूजा कोण? पूजा कोण? पवारांची. ते मीच वाचलं ना. मीच वाचलं ना पवारांची पूजा. पूजा कोण? कोण पूजा? बोला पूजा कोण? आवाज नको बदलूस, मी बोलतो आवाज. पूजा सांगतो. माझ्या गावी, माझ्या शाळेत माझी एक मैत्रीण होती, ती पूजा. पूजा गर्लफ्रेंड होती? नाही नाही, कसली डोंबलाची गर्लफ्रेंड. तेव्हा कुठे गावच्या एका छोट्या शाळेत होतो मी, तिथे कुठे होतं असली फॅसिलिटी गर्लफ्रेंड वगैरे. फॅसिलिटी नाही, ट्रेंड. चुकून फॅसिलिटी म्हणालो मी, ट्रेंड असा नव्हता ना. एक छोटंसं गाव होतं आमचं, कधीतरीच भेटायचो रंगपंचमीला वगैरे. समोर आली की रंग लावू. मज्जा येते ना आठवण. नाही नाही नाही, नाही दिसतंय तोंडावर. तिच्याशीच लग्न करायचं होतं ना, मग कशा माझ्याशी लग्न केलं ती मला लगेच. हो, आमचं आणि तिचं असं काही हे नव्हतं. काय व्हायचं म्हणून माझ्याशी लग्न? नाही असं नाही, असं नाही. अगं झालं तिचं लग्न, गेली दुसरीकडे राहायला. ती नाही राहत आता तिथे. आता कुठे असते मग ती? भांडू पेस्टला राहते, नवरा अग्निशमन दलात आहे. ते मुलाचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे ना जवळ ऐरोलीला, ते भांडू ऐरोली जवळ. कुठे असते विचारलं? एवढा सगळं सांगताय तुम्ही तुम्हाला एवढा सगळं कसं माहिती? सांग हे बघ, काय आमचा गावच्या मित्रांनी मग एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केला, गंध गावच्या मातीचा गेला सांगून. मग त्याच्यात त्यांनी सगळ्यांना ऍड केलं. मग सगळ्यांना ऍड केलं तर त्याच्यात हिला पण ऍड केलं. चॅट पण करता का तिच्याशी? नवरा वाचतो ना. चॅट करायचाही प्रयत्न केलाय तुम्ही? नाही नाही, अगत नाही. अगदी ते हे झालं होतं ना. एवढीशी तरी लाज वाटू द्या. आहे मला, ऐक ना तू, ते सोडून दे ना पत्राचं, जाऊ दे ना. सोडून दे काय, मला पुढे वाचायचं. ऐक ना पत्र. नाही नाही इशा, नको इशा. ऐक ना, ऐक. आई अगं ही रात्रभर विचित्र आवाजात घोरत असते. मला ते पत्रातून सांगता येणार नाही कसं, पण साधारण रेड्याच्या गळ्यात बेडूक बसवून ओरडेल तशी. सर का कशी घोरते मी? कशी घोरते मी? ऐकवा मला कशी घोरते मी. ऐकवा मला कशी घोरते मी. हे काय पुढे? रेड्याच्या घशात बेडूक. आता तू त्याच्यापेक्षा जास्त. आता कशी घोरते मी? आवाज लावू. आता कशी घोरते मी? ड्रुक कुठे गेला? आता ड्रुक कुठे गेला तो? एवढ्या वर्षात बेडूक राहतोय. लाज वाटत नाही. ऐक ऐक इशा, रडू नकोस. मला कळू पण दे काय म्हणणं आहे तुझं. इशा ऐक ना, सोड. ऐक पत्र, मला आपल्याला नको पत्र.
आता हे सगळं आईला सांगायची गरज नव्हती. नव्हती बरोबर आहे. मग चुकीचं केलं तू. आपण नाही ठेवायचं असले पत्रांवर विश्वास. अरे इतिहास सांगतो, इतिहासात सुद्धा अशा पत्र व्यवहारांमुळे सलोख्यांचे संबंध बिघडलेत, गैरसमज निर्माण झालेत. नाही बघायची पत्र. दुसरं पत्र इकडे 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 राहायच. ईशा ऐक ना, ईशा माझा ऐक. ईशा आपण प्रिय बाळा तुमचं पत्र आहे. आता दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे काय ते. तू काय दूधवाला भैयास दूध. अनेक आशीर्वाद. पत्र लिहिण्यास कारण की तुझे पत्र मला मिळाले. वाचून काही गोष्टी सांगाव्याशा वाटले. बघ काहीच नाही लिहिलं ते. पुढे वाचतीय ना. बेटा झालं गेलं सगळं विसरून जा. आता पदरी पडलं ते पवित्र झालं समज. बट माझी आई तुला पवित्र म्हणायची. पदरी पडलं ते पण म्हणायची. म्हणींचा अर्थ मला कळत नाही तसं वाटतंय तुम्हाला. तरी मी फोटो बघूनच हिला नकार दिला होता. तुझंच कुठे जुळत नव्हतं म्हणून नाईला जाणे त्या बरणीला हो म्हणावं लागलं. मी बरणी काय काय परत दाखवा. कशी बरणी नाही दाखवा ना. लाज वाटते का? लाज वाटते एवढी एवढी आई मला. हा निर्लज्जासारखं दाखवताय मला. वर बरणी म्हणायचं तुम्ही आणि आई मला. आई आई खूप विनोदी होती माझी. खूप कॉमेडी करायची. मला सांगू नका. एक समोर उभा आहे विनोद. पडला पडला. आता वाचतेच पुढे. नाही नाही ऐक ना ईशा. ईशा पत्र दे नको. इथे बस. वाच ना पत्र. नको ना. दे ना ईशा. बसा. खानदान काढलंय माझं पुढे. वा हिच्यासारखं हिचं खानदान सुद्धा मठ्ठच निघालं. लग्नात जावई बापूंना 9000 पगार आहे. जावई बापूंना 9000 पगार आहे म्हणून हिचा बाप नाचत होता. बर तरी बरं झालं आपण खोटा पगार सांगितल्याचं त्यांना कळलंच नाही. होता मला 9000 होता. 9000 होता मला. लाज वाटते का मला? हा एवढ्या वर्षात मला कळलं नसेल की तुमची नोकरीच गेलेली होती लग्न झालं तेव्हा. आपण नंतर मला मी मंद वाटते का तुम्हाला? नाही नाही. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न झालं होतं म्हणून इतकी वर्ष संसार करत राहिली तरी. हो आलंय माझ्या लक्षात. ते पट्ट नाही मी. गाण्याचा क्लास का नाही लावत? मला पण कळू दे ना. काय बेटा काही झालं तरी तुझं आधीच लग्न मोडल्याचं हिला कळू देऊ नकोस. म्हणजे तुम्ही सेकंड हँड आहात. ईशा पटेलचं काय बोलतीयस? सेकंड काय? हा काय शब्द आहे सेकंड? दुसरी बायको आहे तुमची? नाही. तुमचं लग्न झालं होतं? नाही ईशा. ईशा मला पटकन सांगा. तुमचं लग्न झालं होतं का? तुमचं लग्न झालं होतं का? तुमचं लग्न झालं होतं का? मला बोलू दे ना. लवकर सांगतो सांगतो. एक मुलगी होती तेजस्विनी नावाची. ती आणि मी एकमेकांवर प्रेम करायचो. आम्ही असं ठरवलं होतं की देवळात जाऊन लग्न करायचं. आम्ही गेलोही होतो. आम्ही देवळात पोहोचलो. तिथे तिच्या कुटुंबातली 40 लोक आली बांबू घेऊन. मग माझ्यासोबत जे मित्र होते त्यांना तुडव तुडव तुडवलं त्यांनी. नंतर मला फक्त ते येताना दिसले. पुढचं नाही आठवत. जेव्हा डोळे उघडले तेव्हा एक सलाईंची बाटली हलत होती वर. तेवढं मला आठवतं. याचा अर्थ माझं लग्न नाहीच झालं. म्हणजे लग्न मोडलं मला तोडलं एवढंच मला माहिती. माणसात रे. बघ ना 30-30 जणांनी 40-40 तुम्ही काय माणसात रे? हो आहेत. आम्ही चांगली माणसं. फसवलं मला. ऐक नाही ईशा. नाही फसवलं. मी नाही फसवलं. नाही माझं चुकलं ईशा. ऐक माझं चुकलं. ईशा माझं चुकलं. ईशा थांब. ईशा थांब. तुला तुझ्या हाताचा अंदाज नाही. गाल फुटेल. चुकून बोललो. मी चुकून बोललो. मला अंदाज आहे म्हणून आलं तुम. सॉरी. ऐक ऐक माझं चुकलं. त्या महेशलाच हो म्हणायला हवं होतं. ए माझं चुकलं. कोण महेश? ईशा. ईशा महेश कोण? तो महेश. स्टेशनच्या बाहेर मोठमोठे होर्डिंग्स लागलेले असतात ना. महेश डेव्हलपर्स अँड बिल्डर्स. त्याचा मालक महेश. तो म्हणाला होता मला. तू महेश बिल्डर? तुम्ही अजून संपर्कात आहात?
ईशा तुम्ही अजून संपर्कात आहोत मा? तू बीएचकेच बघ ना आपल्या सस स्वस्तात देईल ग, ओळखीचा आहे ना. लाज वाटते का हो? लाज वाटते का? काय पद्धत आहे इथे? विषय काय सुरू आहे? तसं नाही, हल्ली नाही मिळत. टू बीएचके काय चाललंय हो तुमचं? त्याला जो म्हणाला होतं त्याच्याशीच लग्न करायला हवं होतं. शांत शांत, ती पत्र बित्र ठेवून देऊया आपण. पत्र घेऊन मी वकिलाकडे जाते. ऐक ना, ए ऐक 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 ईशा, पत्र घेऊन वकील आता वकील काय डिवोर्स घेणार आहेस? बस खाली बस, खाली बस, एक काम कर, थांब एक मिनिट, माझा ऐक माझा ऐक माझा ऐक. हे पत्र आहे ना, हे वाच, हे पूर्ण वाच, हे पत्र पूर्ण वाच ना. मला नाही वाचायचंय. माझ्यासाठी काही बघायचं उरलंय का? एकदा वाच ना ग माझ्यासाठी. ऐक माझं शांतपणे ऐक, तू हे पत्र वाच, तू म्हणशील ते मी करेन. तुला डिवोर्स हवाय दे, मी खिशात ठेवतो, एफडी करतो, दे मला डिवोर्स. मी मला काय, तू वाच फक्त वाच. शेवटचा ऐक, शेवटचा ऐक, शेवटचा ऐक वाच. बाळा एक सांगू, या छोट्या छोट्या बायकोच्या तक्रारी ना. डोळे पूस, डोळे पूस. छोट्या छोट्या बायकोच असतं का? बायकोच्या छोट्या छोट्या की नाही? बायकोच्या छोट्या छोट्या तक्रारी तू आता मला सांगत जाऊ नकोस. नवरा बायकोच्या गोष्टी नवरा बायको मध्येच असल्या पाहिजे. आता इथून पुढे जे आहे ते तुमच्या दोघांचंच आयुष्य आहे. आई किती वर्ष असणार आहे तुझ्यासोबत? तुझी बायकोच आता तुझी मैत्रीण सुद्धा आहे आणि माझ्यानंतर तुझी आई सुद्धा. तुझ्यावर खूप वेड्यासारखं प्रेम करते रे ती, मी पाहिलंय. माझ्या मुलाला सांभाळणार कुणीतरी आहे अशी खात्री वाटते तिला बघितलं. तिच्यासोबत छान संसार कर आणि बरणी असली तरी काय झालं? लोणच्या सारखा संसार मुरवण्यासाठी बरणी छान आहे. दुसऱ्याच्या घरातलं लेकरू आपण आपल्या घरी आणलंय, त्याला आपणच सांभाळायला हवं. आणि गुणदोषांसकट स्वीकार करणं म्हणजेच संसार आहे रे बाळा. काळजी घ्या. खुश तशा चांगल्या होत्या आई. प्रेमाने वागायच्या. अजून काय बघूया आई, अजून एक पत्र आहे. अजून एक पत्र? आईला बांबू. मस्त कॉन्सेप्ट, मस्त परफॉर्मन्स. प्रसाद दा. अप्रतिम, अप्रतिम. मोठ्यांचं कौतुक यासाठी की काहीही न बोलता सतत कुठल्या ना कुठल्या तरी स्किटमध्ये पत्र आणून पोस्ट ऑफिसचं प्रमोशन करणं ही खूबी आहे. वा वा, वंडरफुल. बहारदार, बहारदार, अत्यंत सकस आणि समृद्ध परफॉर्मन्स होता. फॅन्टॅस्टिक, मजा आली. अतुल दादा, तुम्हाला कसं वाटलं परफॉर्मन्स? खूप इंटेलिजंट स्क्रिप्ट होतं हे आणि खूप सिम्पल तुम्ही परफॉर्म करून आम्हाला म्हणजे हसवलत पण आणि रडवलत पण. एक्सलंट परफॉर्मन्स पृथ्वीक आणि ईशाताई, तुम्ही पण वंडरफुल. ग्रेट, ग्रेट परफॉर्मन्स. या गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच दादा.